अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जामनेर शहरात नगर परिषद चौक येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। अभिवादन प्रसंगी शिवसेना जामनेर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बोरसे, युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुल चव्हाण, युवासेना तालुका प्रमुख नरेंद्र धुमाळ, शिवसेना शहर प्रमुख अतुल सोनवणे, ज्ञानेश्वर जंजाळ, माजी शहर प्रमुख पवन माळी, तालुका संघटक विष्णू सोनवणे, शहर प्रमुख विलास पाटील, विलास भोई, सुधाकर सराफ, उस्मान शेख, प्रशांत सुरवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाजीराव पाटील, किशोर मोरे, अमोल क्रोकडे, तुकाराम गोपाळ, अंकुश जोशी इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते। जे कामगार, खास करून कामगारांसाठी त्यांनी मोठा लढा दिला, तसंच फार मोठे मोठ्या मनाचे व्यक्ती होते। 1990 काळात बीजेपी पक्ष, त्यांचा मोठेपणाचा जर आपण एखादं उदाहरण घेतलं, त्या निमित्ताने मी हे सांगतो की 1990 काळात त्यांचे दोन खासदार होते, परंतु यांचे मोठ्या मनाचे असल्यामुळे त्यांनी यांच्याशी युती करून यांना पदरात घेतलं, आणि असं करत यांनी बाळासाहेबांचा हात धरून अयोध्यापर्यंत गेले, तिथून ते दिल्लीपर्यंत गेले, आज दिल्लीच्या तक्त्यापर्यंत पोहोचले, आणि आज त्यांना माज आला आहे आणि ते शिवसेना संपायला निघालेले। आणि एवढंच काय, या जामनेर शहरामधून जिथे सुद्धा एकनाथ भाऊ महाजन यांना सुद्धा हे जे आमदार आहे आज, ते यांना हिंदुहृदय सम्राट यांच्या आशीर्वादाने, यांच्या कृपेनेच ते आज आमदार या ठिकाणी आहेत, यांनी हे विसरलं नाही पाहिजे। आणि आज हे शिवसेना संपायला निघालेत, परंतु शिवसेना हे संपणार नाही। शिवसेना एक आग आहे आणि एक विचार आहे, ते संपणार नाही, ते आग आहे। आगजवळ आपण जाऊ नये, जर आगजवळ जर आपण जर गेले तर आपण भस्म व्हाल, आणि म्हणून एवढं मी या ठिकाणी सांगतो। आणि इंद्रदाय सम्राट सर सेनापती अमर रहे, अमर रहे, बाळासाहेब अमर रहे, अमर रहे। हा त्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजेनिमित्त, तसंच बाळासाहेब ठाकरे हे आमचे इंद्रदाय सम्राट यांच्या जयंतीदिन आहे। आज आम्ही असंख्य शिवसैनिक काहींच्या वतीनं हा दिवस आम्ही साजरा करत आहोत। भविष्यामध्ये सुद्धा आम्ही जे दिशेने उद्धव साहेब ठाकरे यांच्यासोबत आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा येणारा दिवस, हा दिवस नव्हे तर वर्ष आम्ही हे वर्षनिमित्त हे करू, तरी मी असंख्य शिवसैनिकाच्या वतीनं आज साहेबांच्या नेतृत्व सर्वांना शुभेच्छा देतो। जेही जय महाराज। हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती। बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला निर्मळ, निर्भीड आणि समाजसेवेचा जो वसा सर्वसामान्य माणसाने उभा केला पाहिजे असा धडा शिकवला। एका अत्याचाराच्या षड्यंत्राखाली जो महाराष्ट्र जगत होता, त्या महाराष्ट्राला स्वाभिमानाची एक चेतना बाळासाहेबांच्या माध्यमातून निर्माण झाली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चहावाला, वडापाववाला, भाजीपाला विक्रेता या राज्याच्या विधानसभेमध्ये बसवला, आणि त्यांना एक सन्मानाचं स्थान बाळासाहेबांच्या माध्यमातून निर्माण झालं। आजचा दिवस या महान व्यक्तीच्या स्मरणाचा दिवस आहे, परंतु या स्मरणाच्या दिवशी एकच आम्हाला सर्व शिवसैनिकांना, संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला शब्द द्यायचा आहे की बाळासाहेबांच्या सोबत जेव्हापासून शिवसेनेची निर्मिती झाली, शिवसेना स्थापना, शिवसेना दिवस स्थापन झाला किंवा शिवसेनेची वाटचाल चालू झाली, त्या दिवसापासून आजपर्यंत असंख्य संकटं शिवसेनेवर आली, असंख्य लोकांनी गद्दारी केली, असंख्य मिंदे सोडून गेलेत, आतासुद्धा 40 मिंदे हे सोडून गेलेले आहेत, आणि असे कित्येक जण सोडून जरी गेले तरी बाळासाहेबांची शिवसेना ही कमजोर होणार नाही। बाळासाहेबांचे संसार काय आहेत, तर एवढ्या मोठ्या संकटाच्या काळामध्ये सुद्धा उद्धव साहेब सक्षमपणे आज महाराष्ट्राची बाजू हे देशभरामध्ये मांडतायत। बाळासाहेबांचे संस्कार काय आहेत, ती हिंदुत्वाची जी वाटचाल आहे, हिंदुत्वाची जी पताका आहे, ती आजच्या या
थोर व्यक्तीच्या जन्माच्या निमित्तानं या थोर व्यक्तीचा जन्म झाल्यामुळे हिंदुत्वाचं कट्टरता किंवा कट्टर हिंदुत्व काय असतं ते बाळासाहेबांच्या जीवनात संपूर्ण महाराष्ट्राला समजलं. उद्धव साहेब सांगतायत की अजून ज्याला ज्याला जायचंय त्यांनी जावा, नव्याने शिवसेना आम्ही उभी करू आणि ती शिवसेना या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करेल. आजच्या या जन्मदिनाच्या निमित्ताने मी सर्व जामनेर तालुकावासियांना शुभेच्छा देतो आणि बाळासाहेबांचं जे नवचेतनेचं रक्त आहे, जे हिंदुत्वाचा दिशादर्शक आहे आणि हिंदुत्वाचा जो बाणा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा केला, त्या बाण्याला आपण सर्वजण सक्षमपणे पाठिंबा देऊ आणि आजच्या जन्मदिनाच्या दिवशी हा जन्मदिवस जामनेर तालुकाच नाही तर जिल्हा महाराष्ट्रामध्ये. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.